लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे आज आणि त्या जयंतीच्या अनुषंगाने आज विविध सामाजिक कार्यक्रम उपस्थित राबवले जातात आहेत आता माझ्यासोबत सुद्धा मंगजा मुंडे आपण त्याच्याशी जाणून घेते काय तर आज, रा, रा, का आज साहेबांचा जयंती आहे काय सांगणार साहेबांची जयंती आहे काय सांगणार मुंडे साहेबांचा वाढदिवस आमच्यासाठी एक सोहळा असायचा खूप आम्ही त्या दिवसाची वाट पाहायचो मी तर अगदी शा कॉलेज शाळेपासून मी प्रीतम यशू आम्ही पैसे जमा वगैरे करायचो अगदी पॉकेट मनीतले आणि साहेबांसाठी गिफ्ट घ्यायचो माझी आईसुद्धा त्यांच्यासाठी वेगळी भेट घ्यायची अगदी त्यांना बसायला टेबल पासून पेपर पासून त्यांना लागणारा पेन त्यांना लागणारा चष्मा ह्या अनेक गोष्टी आम्ही त्यांना आत्तापर्यंत भेट दिलेल्या आहेत त्या गोष्टी तर इथे आहेत पण मुंडेसाहेब इथे नाहीत पण त्यांचे संस्कार आणि त्यांच्या आठवणी ह्या आहेत आणि त्या कायम राहाव्या ह्याच्यासाठीच ईश्वराला मी साकड्या घातलंय की भाग्य लागतं की श आपले पिता शतायुषी आहेत असं समजून घेण्यासाठी हे आपल्याला अनुभव घेण्यासाठी पण मुंडेसाहेब आज नाहीत पण त्यांचे विचार शतायुषी व्हावे ह्यासाठीचा आमचा संकल्प आहे सर्व मुंडेंवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांचा हा संकल्प आहे आज जागोजागी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत हा कार्यक्रम मी डिसेंट्रलाईज केला आहे गोपीनाथगडावर न घेता गोपीनाथगड गावोगावीने म्हटलं आहे या माझ्या हाकेला खूप लोकांनी साथ दिली आहे मी खूप खूप आनंदी आहे की लोकांनी मुंडे साहेबांचे खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला दिवशी आपण कधी संकल्प करत असत आजचा संकल्प काय नेमका मुंडे साहेबांचे विचार शतायूशी करणं हा माझा संकल्प आहे आज योगायोगा पवार मी वाढदिवस आहे मी पवार साहेबांना खूप शुभेच्छा देते मुंडे आणि पवारसाहेब हे दोन नेते एकाच दिवशी वाढदिवस असणारे दोघंही एकमेकांच्या वेगळ्या विचारधारात विरोधी विचार विचारधारात होते पण दोघांनी अनेक लोक घडवले ह्या महाराष्ट्राचं राजकारण ला एक महत्त्वाची दिशा देण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे आज स सर, आज सर्वात अनुभवी नेता जर म्हणून कोणाकडे पाहिलं तर शरद पवार साहेबांकडे पाहिलं जाईलच तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या दिवशी देते आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं का असतं नेमकं आजचं कार्यक्रमाचं अत्यंत मुंडे साहेबांसारखं मोकळं ढाकळं सुटसुटीत साधं स्वरूप आहे गोपीनाथगड गावोगावी या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे पर बरेच साहेबांवर प्रेम करणारे जशी मी त्यांची लेख आहे असे अनेक लोक त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत ते कार्यक्रम करत आहेत त्याचबरोबर आज मी वैद्यनाथाच्या चरणी जाणाऱ्या वैद्यनाथाला दर्शन घ्यायला त्याच्यानंतर मी जाणार आहे विहारामध्ये तिथे मी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करणार आहे आणि त्याच्यानंतर मी दर्ग्याला चादर चढवणार आहे कारण मुंडे साहेब हे सर्व धर्मांना सर्व भाषांना सर्व जातीला आवडी आवडीचा नेता होते सर्वांना हवाहवासा वाटणारा नेता होते त्यांच्या बाबतीत कुठलंही बंधन नव्हतं लोकांनी प्रेम करण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगचं मूर्तिमंत उदाहरण मुंडे साहेब होते म्हणून मी त्यांच्यासाठी सर्व धर्मांना प्रार्थना रक्तदान करणार हो त्याच्यानंतर मी गोपीनाथ गडावर जाणार मुंडे साहेबांना आवडणारे सगळे पदार्थ आज बनवलेले आहेत मी म्हटलं माझ्या आईला की आपण नेहमी दुःखात त्यांची आठवण काढतो आपण आजपासून बदल करूया त्यांना आवडणारे सर्व पदार्थ आम्ही बनवून ते मुंडे साहेबांना गडावर आम्ही आज तिकडे दा दाखवणार आहोत आणि मग मी स्वतः श्रमदानही करणार आहे स्वच्छता अभियान वगैरेमध्ये मी आज स्वच्छता करणार आहे मंदिराची बौद्धविहारची त्याच्यानंतर मी काही लोकांना गरीब आता थंडी कुपडली गरिबांना ब्लँकेट्स अन्नदान वगैरे करणार आहे आणि मी रक्तदानही करणार आहे स्वत आणि माझ्या आव्हान सगळ्या राज्यभरातल्या माझ्या चाहत्यांना पण हेच आहे की तुम्ही रक्तदानाचा नक्की आज कार्यक्रम करावा भाषण पण करा नेमकं भाषणामध्ये आपण काय बोलू आता मला माहीत नाही मी, मी, मी आ, काय करणार आहे मी माझ्या सर्व लोकांना ज्यांना यायचं होतं गोपीनाथ गडावर ज्यांना माझ्या आदेशामुळे त्यांनी त्याचं पालन केलेलं आहे आणि सगळे आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रम करत आहेत त्यांच्यासाठी मी संबोधणार नक्कीच आहे काय संबोधणार आहे ठरतच नसतं माझं हा मनमोहक्या गप्पा आहे त्याच्यात कुठला राजकीय विषय नाही कॅमेरापर्सन अभिजित बिक सर मी संभाजी म्हणजे टी व्ही नाईन मराठी परळी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं